शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला दौंड मधील भीमसैनिकांनी विरोध केल्या प्रकरणी 25 भीमसैनिकांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्या निषेधार्थ दौंड पोलीस ठाण्याच्या समोर भीमसैनिकांनी उपोषण सुरू केले. यावेळी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत उपोषण स्थळी भेट दिली आहे. दरम्यान रमेश थोरात यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना व्हिडिओ कॉल करून उपोषण कर्त्यांसोबत संवाद साधत माहिती घेतली. वाजिद बागवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.